सुरगाणा तालुक्यातील खुंटवी येथे नाशिक बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने बनपाडा येथे रस्त्याच्या चारीत बसचे पुढचे टायर गेल्याने बसचा अपघात झाला। मात्र रस्ताच खराब असल्याने चालकाचे वेगावर नियंत्रण असल्यामुळे यावेळी मोठा अनर्थ टळला। सकाळी 9:30 सुमारास खुंटवीहीर ते नाशिक बस MH14 BT0742 ही नाशिककडे जात असताना बनपाड्याजवळ अचानक स्टेअरिंगचा रॉड तुटल्यामुळे बस रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जाऊन थांबली। त्या बसमध्ये जवळपास 45 ते 50 प्रवासी होते, परंतु सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही। जर हीच घटना चिराई घाटात घडली असती तर खूप मोठा अनर्थ झाला असता। सुरगाणा तालुक्यात सर्वच रस्ते चढउतार डोंगरदरी घाट वळणाचे आहेत, तसेच अतिपावसामुळे रस्ते खराब झाले आहेत। जागोजागी रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे चालकाला तारेवरची कसरत करावी लागते। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांच्या सोयीसाठी चांगल्या प्रकारे बस उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते परशुराम बिरारी करंजाळी यांनी केली। स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी देवेंद्र ढुमसे अबोणा। स्टार 24 फास्ट न्यूज।